आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत आलंय, कारण त्यांच्या नावाने बनावट लेटरपॅड तयार करून त्यावर आरक्षणाबाबत खोटा आशय लिहिण्यात आलाय. तसेच त्यावर चव्हाण यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली होती. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध असल्याचा आशय त्या लेटर पॅडवर आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तक्रार दाखल केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काय मागणी केली पहा. नुसतं धनगरच आरक्षण नाही, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासंदर्भामध्ये मला माझा विरोध आहे असे खोटी बातमी किंवा खोटं मजकूर माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग, म्हणजे लेटर पॅड आता नव्याने छापायचे, त्याला माझी सही त्याच्यावर हल्ली वेगळ्या पद्धतीने ती त्याच्यावर उमटवायची आणि मग त्याच्यामध्ये मजकूर राजकीयदृष्ट्या विरोधकांच्या सोयीचा होईल अशा पद्धतीने मागे प्रयोग झाला आहे काही महिन्यापूर्वी. आताही तोच प्रयोग दुसऱ्यांदा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये मला माझं पत्र उद्धव ठाकरेंना असं मी कुठलंही पत्र लिहायचा प्रश्नच उद्भवत नाही. मी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका नेहमीच घेतलेली आहे. धनगर समाजालाही मी आरक्षण मिळावं याकरता प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि काँग्रेसचीच तीच भूमिका आहे. परंतु अशी खोटी पत्रं तयार करायची, ती नंतर बाहेर लीक करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचा आणि त्याचा राजकीय भांडवलचा फायदा उठवायचा असा प्रयत्न राजकीय विरोधकांच्या मार्फत सध्या सुरू आहे. 2 दिवसापूर्वी मला काही माहिती प्राप्त झाली आणि लेटरच माझ्याकडे प्राप्त झाली, ज्याच्यामध्ये धनगर समाज आणि मराठा समाज या दोघांच्याही विरोधामध्ये मी काहीतरी लिखाण लिहून पाठवले पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, असं दाखवून पत्र मजकूर तयार करून लेटर पॅड तयार करून ते तयार ठेवलं होतं. पण वेळेस माझ्या हातात ते सापडल्यामुळे कदाचित त्यांना तो संधी प्राप्त होऊ शकली नाही. पण मी पोलीस अधीक्षकांनाही व्यक्तिगत बोललेलो आहे की ह्याच्यामध्ये तपास केला पाहिजे आणि याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की आता म्हणून अशा अन्य मार्गाने ते सगळे उद्योग करतायत. कदाचित अजूनही काही षडयंत्र असल्याचं नाकार मला काही शक्यता नाकारता येत नाही.